मित्रांनो, आपण थोरांचे ओळख डॉक्टर खानपुरे हा आपण आता अभ्यासला, त्या धड्यातील आहे आपण शब्दार्थ पुन्हा एकदा सरावाच्या रूपाने पाहूया. सर्वप्रथम आपण वाचन करूया. प्रणेते म्हणजे काय? तर प्रेरणास्थान, प्रमुख, अर्धवरीय. मुलांनो हा शब्द व्यवस्थित पहा, अर्धवरीय आहे, याला दुसरा उत्तर आहे. पुढचा शब्द आहे विस्मयकारी म्हणजेच काय? तर आश्चर्यकारक. तीव्र म्हणजे काय? तर उत्कट. असंतोष म्हणजे असमाधान. सक्रिय म्हणजे काय? क्रियाशील म्हणजे काय? स्वतः कार्य करणे. चापल्य म्हणजे काय? तर चपळता. कृषक म्हणजे शेतकरी. आणि काही पुढे जाऊन श्रमजीवी म्हणजे काय? तर कामगार. श्रमजीवी म्हणजे काय? कामगार. सशस्त्र म्हणजे काय? शस्त्रांसहित. मुलांनो पहा, सशस्त्र, स म्हणजे सह आणि शस्त्र म्हणजे शस्त्रांसहित, हत्यारांसह. अध्यापन म्हणजे शिकवणे. लौकिक म्हणजे कीर्ती. मुलांनो कीर्ती हा शब्द बऱ्याचदा लिहिताना चुकतो, तर कला दुसरी वेलांकी आहे आणि तला सुद्धा दुसरी वेलांकी आहे. लौकिक म्हणजे काय? तर कीर्ती. व्यतिरिक्त म्हणजे काय? शिवाय. विपुल म्हणजे पुष्कळ. क्षेत्र म्हणजे विभाग. पैदास म्हणजे निर्मिती. दर्जा म्हणजे श्रेणी. आणि अपार म्हणजे काय? तर अथांग. अपार म्हणजे काय? अथांग. आणि प्रचंड असं सुद्धा त्याचा अर्थ होतो. म्हणजे अपार या शब्दाला अथांग आणि प्रचंड हे काय आहे? समानार्थी शब्द आहे. लागवड म्हणजे बी पेरणी. त्यापुढे आपण टिपा अभ्यासणार आहोत. हा मुलांना आपण टिपा आपण अभ्यासूया. तर गदर क्रांती म्हणजेच काय? आपण पाहिलं होतं मुलांना, पुन्हा एकदा पहा. गदर म्हणजे विद्रोह. तत्कालीन युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन केलेला ब्रिटिश विरोधी सशस्त्र उठाव म्हणजेच काय? तर गदर क्रांती. पुन्हा एकदा एक मुलांना महत्वाचं आहे, गदर म्हणजे काय? विद्रोह. आणि गदर क्रांती म्हणजे काय? तर गदर म्हणजे विद्रोह. आणि त्यापुढे जाऊन तत्कालीन युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन केलेला ब्रिटिश विरोधी सशस्त्र उठाव. आता मेक्सिको. मेक्सिको काय आहे? तर उत्तर अमेरिका खंडातील एक देश आहे. मेक्सिको उत्तर अमेरिका खंडातील एक देश. स्वदेशी चळवळ म्हणजे काय? तर परदेशी वस्तू न वापरता स्वदेशी वस्तू वापरण्यासाठी महात्मा गांधीजींनी केलेले आंदोलन म्हणजेच काय? तर स्वदेशी चळवळ. रणशास्त्र म्हणजे काय? लष्करी शिक्षण. शास्त्रांनी लढावयाचे शिक्षण. अकॅडमी म्हणजे काय मुलांना पहा? अकादमी. सर्वांगपूर्ण शिक्षण देणारी प्रशाला, तिला काय म्हणतो आपण? अकॅडमी म्हणतो, म्हणजेच अकादमी. डिप्लोमा म्हणजे काय? तर प्रशिक्षण पूर्ण केल्यावर दिले जाणारे सर्टिफिकेट असते, म्हणजेच ती पदवी असते. मग मुलांना डिप्लोमा म्हणजे काय? तर प्रशिक्षण पूर्ण केल्यावर दिले जाणारे जे सर्टिफिकेट असते, जे पदवी असते, त्याला आपण काय म्हणतो? डिप्लोमा. वॉशिंग्टन. जसं मेक्सिको म्हणजे उत्तर अमेरिका खंडातील एक देश आहे, त्याचप्रमाणे वॉशिंग्टन अमेरिकेतील राजधानीचे प्रख्यात शहर आहे. पुन्हा एकदा एका मुलांनो, वॉशिंग्टन अमेरिकेतील राजधानीचे एक प्रख्यात शहर आहे वॉशिंग्टन. पदव्युत्तर शिक्षण म्हणजे काय? स्नातक पदवी घेतल्यानंतरचे उच्च शिक्षण. MA MSc वगैरे जे असतं त्याला आपण काय म्हणतो? पदव्युत्तर शिक्षण. जपान म्हणजे काय मुलांना पहा? जपान हे काय आहे? आशिया खंडातील एक देश आहे. जपान आशिया खंडातील एक देश. कॅनडा. कॅनडा काय आहे? उत्तर अमेरिका खंडातील एक देश आहे. कॅनडा उत्तर अमेरिका खंडातील एक देश. इराण मध्य पूर्व खंडातील एक आखाती देश. पुन्हा एकदा ऐका मुलांनो, इराण मध्य पूर्व खंडातील एक आखाती देश. मॉस्को पूर्वीच्या सोव्हिएत रशियाची राजधानी. मॉस्को पूर्वीच्या सोव्हिएत रशियाची राजधानी. बर्लिन जर्मनी देशाची राजधानी. बर्लिन जर्मनी देशाची राजधानी.
डॉक्टरेट पहा मुलांना डॉक्टरेट म्हणजे काय तर मास्टर ऑफ फिलॉसॉफी पीएचडी पदव्युत्तर शिक्षणानंतर एखाद्या विषयावर प्रबंधात्मक लिखाण केल्यावर मिळणारी विद्यापीय पदवी पुन्हा एकदा ऐका मुलांना डॉक्टरेट म्हणजे काय मास्टर ऑफ फिलॉसॉफी पीएचडी पदव्युत्तर शिक्षणानंतर एखाद्या विषयावर प्रबंधात्मक लिखाण केल्यावर मिळणारी पदवी